देशातल्या सर्व समाजांचं राजकीय आरक्षण रद्द करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. राजकीय आरक्षणातून निवडून गेलेले लोक पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्यांच्यामुळं समाजाचं काहीही भलं होत नाही, त्यामुळे राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केल्यानंतर 10 वर्षांनी हे राजकीय आरक्षण रद्द करावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. तर आनंदराज आंबेडकर अपरिपक्व असल्याची टीका आठवले यांनी केली आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं 10 वर्षानंतर त्याचा विचार करण्यात यावा, आणि त्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये भूमिका अशी घेतली होती की राजकीय आरक्षणाची गरज नाही, ते काढून टाकण्यात यावं, कारण जे निवडून जातात ते त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात, ते समाजाचे प्रतिनिधी असतात, आणि त्यामुळे अशा आरक्षणामुळं त्या समाजाचा काहीच फायदा होत नाही, आणि त्यामुळे अशा पद्धतीने आरक्षण नसलं तरी चालेल ही भूमिका बाबासाहेब त्या काळात होती. आमची पण आता म्हणजे बाबासाहेबांच्या भूमिकेवर आम्ही पण ठाम आहोत. की आनंदराज यामध्ये फार परिपक्व आहेत, कारण दलितांना आरक्षण नको असं म्हणणं म्हणजे दलितांच्या विरोधामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीचा घाव टाकण्यासारखं आहे. हे आरक्षण बंद झालं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. तर हे जे आरक्षण होतं ते आरक्षण पॉलिटिकल आरक्षण 10 वर्षासाठी होतं. 10 वर्षानंतर पॉलिटिकल आरक्षणची अमेंडमेंट पार्लमेंटमध्ये होते आणि पॉलिटिकल आरक्षण, पण बाकीचं जे नोकऱ्याचं आणि शिक्षणाचे आरक्षण आहे त्याला कसली 10 वर्षाची अट अजिबात नाही. त्यामुळं आनंदरायला आरक्षण नको असेल तर त्यांनी घेऊ नये, पण ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांच्यावर अन्याय करणारी भूमिका ही योग्य नाही आणि त्यांच्या मताची आपण सहमत नाही.